विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तुमच्या मॅथ्स पार्ट टू च्या पुस्तकातील सेव्हन्थ चॅप्टर मेन्सुरेशन यातला प्रॅक्टिस सेट 7.4 घेतोय. फोर्थ क्वेश्चन काय आहे बघा. इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ अ सर्कल, पी क्यू इज अ कॉर्ड, मेजर अँगल पी ओ क्यू, इट इज इक्वल टू 90 डिग्री, एरिया ऑफ शेडेड रिजन इज 114 स्क्वेअर सेंटीमीटर, फाइंड द रेडियस ऑफ अ सर्कल. बघा, एरिया ऑफ शेडेड रिजन म्हणजे एरिया ऑफ सेगमेंट दिलाय 114 स्क्वेअर सेंटीमीटर, थीटा दिलेला आहे 90 डिग्री आणि रेडियस आपल्याला विचारलेली आहे. पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायला सांगितली आहे. सगळ्यात पहिल्यांदा एरिया ऑफ अ सेगमेंट साठी जो फॉर्म्युला असतो, आर स्क्वेअर इन ब्रॅकेट पाय थीटा अपॉन 360 मायनस साईन थीटा अपॉन 2, तो आपण लिहून घेऊ. ठीक आहे, एरिया ऑफ अ सेगमेंट किती आहे 114, जशास तसे. रेडियसचा स्क्वेअर आपल्याला रेडियस माहितीच नाही आहे. पायची व्हॅल्यू आहे 3.14, थीटा आहे 90 अपॉन 360 मायनस साईन थीटाच्या ऐवजी लिहायचे 90 अपॉन 2. ओके, आता हे 114 जशास तसे राहू देऊ. आर स्क्वेअर जशास तसे, 9 × 9 = 36, 3.14 अपॉन 4, साईन 90 ची व्हॅल्यू 1 अपॉन 2. आता हे 114 जशास तसे राहू देऊ. 4 आणि 2 यांचा एलसीएम आहे 4, 4 × 4 म्हणून 3.14 जशास तसे, 3.14 × 3.14, 2 × 4 याच्या ट्वाईस केले तर याच्या पण ट्वाईस करायचे. ठीक आहे, पुन्हा एकदा 114 तशाच तसेच राहू दे. आता यांची वजाबाकी करायची, पुढे काही नाही म्हणजे 0.00 आहे, 4 × 1.14 अपॉन 4. आता आर स्क्वेअरची जर व्हॅल्यू काढायची असेल तर 114 कडे हे 4 वर जातील आणि 1.14 खाली येईल. आता हा पॉइंट जर नको असेल, दोन घर पुढे सरकायचे असतील, तर इथे 0 0 वाढवावे लागतील. 114 × 114 कॅन्सल, आजचा स्क्वेअर आला 400 कोणाचा स्क्वेअर आहे 20 चा, सो रेडियस ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर. इथे आपले हे गणित संपलेलं आहे.